नमस्कार, मी श्रुती राहुल बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते आहे. बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी अत्यंत महत्वाची आहे. अजित पवार गटाचे जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी शरद पवारांची भेट घेतली, त्यामुळे आता अतुल बेनके ही अजित पवारांची साथ सोडणार आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीची तुतारी फुंकणार का अशी चर्चा रंगली आहे. खासदार अमोल कोल्हेंच्या घरी ही भेट झालेली आहे, याला शरद पवारांनीही दुजोरा दिलेला आहे. ज्यांनी लोकसभेत आमचं काम केलं ते आमचे आहेत असं म्हणत शरद पवारांनी अतुल बेनके यांच्या पक्षप्रवेशावर सूतोवाच केलंय. तर बेनकेंनी भेट घेतली म्हणून काय झालं त्यांनाच विचारा असं म्हणत अजित पवारांनी यावर बोलणं टाळलं. अत्यंत महत्वाची घडामोड म्हणता येईल. पिंपरी चिंचवडमध्ये मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश झाल्यानंतर आता आणखी एक धक्का शरद पवार पक्षाकडून, शरद पवार गटाकडून अजित पवार गटाला देण्याच्या हालचाली सुरू असल्याचं म्हटलं जात होतं. अनेक आमदार संपर्कात असल्याचं सांगितलं जात होतं. आता अजित पवारांच्या गटाचे आमदार अतुल बेनके यांनी शरद पवारांची भेट घेतलेली आहे आणि या भेटीबद्दल शरद पवारांनीही दुजोरा दिला. राजकारण काही होत असेल तर ती चर्चा निकाली देऊ, त्याची काही चर्चा करायचं काही कारण आणि साजी गोष्ट अशी आहे की कालच्या विधानसभा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ज्यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवाराचं काम केलं ते आमचे. जे पुन्हा गेलेत सोडून ते पुन्हा जर परत येणार असतील तर त्यांना घेतलं जाणार का पक्ष? नाही, सांगितलं ना, ज्यांनी काम केलं ते आमचे, त्यांच्या हिताची जपणूक ही आमची जबाबदारी. भेट घेतली म्हणून काय झालं? नाही असू द्या ना, आज आम्ही पण अनेक आमदार माझी पण भेट घेतात. तुम्ही काय करता पत्रकार मित्रांनो, तुम्हाला बातम्या नसतात, त्याच्यावर ह्यांनी भेट घेतली त्यांनी भेट घेतली, त्याच्याबद्दल तुम्ही बेनकेंना विचारा ना की आपण का भेट घेतली. मला त्याच्याबद्दल काही बोलायचं नाही.